बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी येते. रोहित पवार अजित पवारांच्या भेटीला गेलेत. रोहित पवार अजित पवारांच्या भेटीनं आता चर्चांना उधाण आलंय. तर मोठी बातमी समोर येते. रोहित पवार हे अजित पवारांच्या भेटीला गेले आणि या भेटीमुळे आता चर्चा रंगल्यात. तर आमदार रोहित पवार हे अजित पवारांच्या भेटीला गेल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. रोहित पवार आणि अजित पवार यांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होणार हे पाहणं संपूर्ण महाराष्ट्रासाठी फार महत्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर रोहित पवार हे अजित पवारांच्या भेटीला गेले आहे, त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. रोहित पवार आणि अजित पवार यांच्या भेटीत नक्की कोणकोणत्या विषयांवर चर्चा होते, या भेटीमागचं नक्की कारण काय हे पाहणं फार महत्वाचं ठरणार आहे. रोहित पवार हे अजित पवारांच्या भेटीला पोहोचले. थोड्या वेळापूर्वीच रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली होती की अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल, मात्र ज्यांच्या विरुद्ध आपण आतापर्यंत लढलो त्यांच्यासोबत हे ते गेलेत ते चांगलं झालं नाही असं रोहित पवार म्हणाले होते. आणि त्यानंतर आता रोहित पवार अजित पवारांच्या भेटीला गेले, त्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय. भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी चेतन काशीकर. चेतन, या भेटी मागचं नेमकं, या भेटीला नेमकं काय समजायचं, कारण काही स्पष्ट झालंय का? तर काही तांत्रिक अडचणींमुळे चेतन यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. रोहित पवार आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. रोहित पवार हे अजित पवारांच्या भेटीला गेले. तर या भेटीत नेमकी चर्चा काय झाली, भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे, मात्र या भेटीमुळे चर्चांना नक्कीच उधाण आलंय.